जगात इजिप्त सारखा देश की जो उत्तर आफ्रिकेत वसलेला आहे आणि या देशामध्ये दे वातावरण अतिशय गरम आहे तरी पण त्या देशाच्या नायर रिव्हरच्या सराउंडिंगला जवळपास सहा ते सात हजार एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते आणि तिथं वातावरण अतिशय गरम आहे आणि त्या उष्ण हवामानात ते लोक तिथं अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रॉबेरी घेतात अठ्ठावन्न ते, ते साठ हजार मॅट्रिक टन फ्रेश स्ट्रॉबेरी युरोपला देतात आणि अडतीस ते चाळीस हजार मेट्रिक टन आय क्यू एफ केलेली फ्रोझन स्ट्रॉबेरी युरोप मार्केटला कारखानदारीसाठी देतात तर उष्ण हवामानात सुद्धा हे पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येतं परंतु त्याच्या वरायटी ह्या निवडणं त्या शेतकऱ्याला गरजे गरजेचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावात आलेलो आहोत आपल्यासोबत प्रगतिशील शेतकरी कृष्णा भिलारे सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या भागामध्ये पर्यटनवाडीमध्ये या स्ट्रॉबेरीचा काय रोल आहे आणि या ठिकाणी किती पर्यटक येतात आणि एकूण अर्थकारण या गावाचं कसं बदललेलं आहे सर नमस्कार आपलं स्वागत आहे या भागामध्ये पर्यटनाची काय सध्याची परिस्थिती आहे या स्ट्रॉबेरीमुळे तसं पाचगणी आणि महाबळेश्वर हे ब्रिटिशांच्या काळापासून हिल स्टेशन होतं पाचगणी हे एज्युकेशन सेंटर आणि महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण या दोन्ही शहरांच्यामध्ये भिलार हे गाव आहे आणि या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं अशी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते बऱ्याच अंशी याला मिनी म्हणून म्हणूनसुद्धा संबोधलं जातं आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षात स्ट्रॉबेरीची शेती करत असताना आमच्या सुशिक्षित तरुणांनी आपल्याकडं चार खोल्या आठ खोल्या बारा खोल्या जर असतील आणि या खोल्यामध्येच जर आपण पर्यटकांना जर राहण्याची संधी दिली शेतावर तर हा शासनाचा जो कृषी पर्यटनाचा जो कार्यक्रम आहे याला आपला नक्की हातभार लागेल म्हणून आमच्या या गावामध्ये शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाची संकल्पना सुरू केली आणि आज आमच्या भिल्हार गावामध्ये सहाशे रूम्स की जे पर्यटकांसाठी खुले आहे खुले आहेत आणि इथे ते लोक अतिशय कमी भावामध्ये येऊन राहतात आणि अतिशय असं चांगलं डिझाईन केलेलं आणि व्यवस्थित असं बाथरूम आणि किचन डायनिंग असलेले रूम्स आम्ही शेतकऱ्यांना देत आहोत आणि हे करत असताना आमच्या कृषी पर्यटनाबरोबर स्ट्रॉबेरीचा आणि शेतीचा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या कृषी पर्यटन आणि स्ट्रॉबेरीची शेती हे श्टौबे। अगदी को इन्सिडंट झाल्यासारखे झाले आणि त्यामुळं पर्यटकांची वाढ दोन्ही गोष्टीला आम्हाला फायदेशीर ठरतो आता जर या भागातली चांगली शेती बघायची असेल स्ट्रॉबेरीची ती पर्यटकांनी कुठल्या काळामध्ये इथे यायला पाहिजे जर चांगली शेती बघायची असेल तर डिसेंबरपासून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या चार महिन्यामध्ये शेतकऱ्या पर्यटकांना अतिशय शे चांगली अशी स्ट्रॉबेरी बघता येते आणि आम्ही गुड फ्रायडेला स्ट्रॉबेरी फेस्टिवल घेत असतो दरवर्षी गुड फ्रायडेला स्ट्रॉबेरी फेस्टिवल असतो आणि स्ट्रॉबेरी फेस्टिवलमध्ये तीन दिवस हा फेस्टिवल चालतो फ्रायडे सॅटर्डे आणि संडे तर या तिन्ही दिवस आम्ही शेतकऱ्यांना मोफत स्ट्रॉबेरी शेतात खायला देतो आणि त्यांनी त्यांच्या तेन हाताने पिक युअर ओन या कॉन्सेप्टप्रमाणे ते स्ट्रॉबेरी घेतात खातात आणि ही सगळी फ्री असते आणि जी काही घेऊन जातील त्याची त्यांना फक्त किंमत मोजावी लागते बाकी सर्व स्ट्रॉबेरी ही त्यांना फ्री मिळते या तीन दिवसात हा एक अतिशय चांगली संकल्पना आमच्या काही मंडळींनी तयार केलेली आहे सर सर्वात महत्वाचा विषय असा आहे की कुठल्याही फळामध्ये एक वेगळा गुणधर्म असतो आरोग्याच्या दृष्टीने बरोबर स्ट्रॉबेरी जे फळ हे आपल्या आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे किंवा त्याचं आपण कसं मार्केटिंग आपल्या भागात झालेलं आहे स्ट्रॉबेरीचं पीक स्ट्रॉबेरी ही युरोप आणि अमेरिकेमध्ये जवळपास एका पर हेड एक माणूस जवळपास चाळीस ते साठ ग्राम दररोज स्ट्रॉबेरी खात असतो आणि ती कुठल्या ना कुठल्या तरी रूपात खात असतो कधी तो फ्रेश खात असतो कधी मिल्कशेकमध्ये खात असतो कधी आईस्क्रीममध्ये खात असतो तर स्ट्रॉबेरी डायरेक्ट फळ खाणं हे फार आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहे स्ट्रॉबेरीमध्ये विटॅमिन सीची मात्रा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळं करोनासारख्या जो आजार गेली दोन वर्षे आपल्या देशाला आणि जगाला भेडसावत होता तर त्यामध्ये लोकांना विटॅमिन सीच्या गोळ्या खाव्या लागत होत्या तर विटॅमिन सीच्या गोळ्या आणि त्याच्याऐवजी जर आपण फ्रेश स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात जर हे तीन महिने चार महिने खाल्ली तर विटॅमिन सीची मात्रा आपल्या शरीरातली पूर्ण होऊन जाईल आणि हे अँटीऑक्सिडंट फ्रूट आहे त्यामुळं याला आपल्याला शारीराच्या दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीनं दररोज खाणं अतिशय फायदेशीर आहे आपल्या देशात सहा महिने स्ट्रॉबेरीचं फ्रूट हे ताजं मिळतं आणि राहिलेल्या सहा महिन्यामध्ये प्रक्रिया केलेले जे क्रश असतील जॅम्स असतील सॉस असतील हे स्ट्रॉबेरीचे खाल्ले तरी त्याच्यातून फायदा मिळतो उष्ण तापमानामध्ये काही व्हरायटी आहेत की जेणेकरून विंटर डाऊन व्हरायटी ही विंटर डाऊन व्हरायटी उष्ण हवामानात अतिशय चांगल्या पद्धतीने येते त्याचबरोबर अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाने ब्रिलियन्स ब्युटी आणि परमारिटा ह्या व्हरायटीसुद्धा गेल्या दोन तीन वर्षात चांगल्या डेव्हलप केलेल्या आहेत विंटर डाऊन व्हरायटी जर तुम्हाला आंबट लागत असेल तर तुम्हाला जर उष्ण हवामानात गोड व्हरायटी हवी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विंटर ऐवजी परमारिटा ब्युटी स्वीट सेन्सेशन किंवा ब्रिलियन्स घेऊ शकता आणि आपण हा सगळा स्ट्रॉबेरीचा उत्पादन प्रत्येक भागात उष्ण हवामानात सुद्धा आपण पूर्ण करू शकलो त्याचं एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर जगात इजिप्तसारखा देश की जो उत्तर आफ्रिकेत वसलेला आहे आणि या देशामध्ये दे वातावरण अतिशय गरम आहे तरी पण त्या देशाच्या नायर रिवरच्या सराउंडिंगला जवळपास सहा ते सात हजार एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते आणि तिथं वातावरण अतिशय गरम आहे आणि त्या उष्ण हवामानात ते लोक तिथं अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रॉबेरी घेतात अठ्ठावन्न ते साठ हजार मॅट्रिक टन फ्रेश स्ट्रॉबेरी युरोपला देतात आणि अडतीस ते चाळीस हजार मॅट्रिक टन आय क्यू एफ केलेली फ्रोझन स्ट्रॉबेरी युरोप मार्केटला कारखानदारीसाठी देतात तर उष्ण हवामानातसुद्धा हे पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येतं परंतु त्याच्या व्हरायटी ह्या निवडणं त्या शेतकऱ्याला गरजे गरजेचं आहे पण यामध्ये अजून एक दुसरा विषय असा येतो की त्यांनी हा प्रयोग करावा की नाही करावा की म्हणजे जसं आता या भागामध्ये थंड वातावरण आहे याची क्वालिटी तशी चांगली येणार आहे आणि इतर जे वातावरण आहे उष्ण वातावरणामध्ये तिथे हे आंबट लागतं तर त्याला मार्केटमध्ये तेवढी मागणी मिळत नाही आणि त्यांचंही त्यांना तेवढं पाहिजे हमी भेटत नाही पण त्यांच्यासाठी आर्थिक नुकसान ठरतं आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे त्याच्यासाठी माझा एक सल्ला असा राहील की त्यांनी स्ट्रॉबेरीच्या पिकाबरोबर फळाबरोबर स्ट्रॉबेरीची नर्सरीसुद्धा करणं गरजेचं आहे की जी आमची सहकारी संस्था परदेशातून रोपं आयात करते हे आयात केलेले फाउंडेशन स्टॉक जर त्यांनी काही घेतले आणि त्याच्यापासून प्रोपोगेशन करून त्याची नर्सरी तयार केली आणि नर्सरीत तयार केलेली रोपं ही जर त्यांनी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात याला मार्केट आहे त्या ठिकाणी विक्री केली तरी त्याच्यातून सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतात कारण नर्सरीचा काळावधी हा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असतो त्या बाळेला महाबळेश्वर तालुक्यात मोठा पाऊस असतो उष्ण प्रदेशात हा पाऊस कमी असतो म्हणून तिथं या गोष्टी नर्सरी करणं हे शक्य आहे म्हणून त्यांनी नर्सरीमध्ये जावं आणि नर्सरीतून जी फाउंडेशन स्टॉक जाग्यावर राहील तो फ्रूटसाठी त्याला त्यांनी वापरावा तर धन्यवाद सर तुम्ही अतिशय मोलाची माहिती आमच्या दर्शकांना दिली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवेत पुढच्या भेटीमध्ये आपण सरांशी आपण अधिक चर्चा करू आणि तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर जरूर करावा धन्यवाद